लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीची पहिलीच सभा कोल्हापुरातल्या इचलकरंजीत होती आहे. इचलकरंजीतल्या थोरात चौकात ही सभा होणार आहे. या सभेला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, भाजप नेते गोपीनाथ मुंडे, रिपाई नेते रामदास आठवले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्यासह दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. महायुतीनं महाराष्ट्राला काँग्रेसमुक्त करण्याचा संकल्प केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या प्रचाराचा नारळ या मेळाव्यातून फुटण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रातल्या इचलकरंजीमध्ये महायुतीची आज जाहीर सभा होते आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचं हे मोठं शक्तीप्रदर्शन मानलं जात आहे. आपल्या सोबत आहेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी. सर, तुम्ही सांगाल महायुतीच्या आजच्या सभेचं महत्त्व तुमच्या दृष्टीने. आज जी महायुतीची महासभा होते ती खऱ्या अर्थानं या लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात आहे असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही, कारण महायुतीची ही पहिलीच सभा आहे आणि आज कोल्हापूरच्या महालक्ष्मीला साकडं घालून संपूर्ण महाराष्ट्र हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी मुक्त करणार, यांच्या सत्तेच्या जोखंडातून या महाराष्ट्राला मुक्त करणार अशा प्रकारचा निर्धार करणारी ही एल्गार सभा आहे आणि त्याचा एल्गार आज इचलकरंजीच्या सभेतून निश्चितच बाहेर पडेल. या सभेमध्ये कुठले मुद्दे मांडले जातील, काय प्रमुख लक्ष असेल? टोलमुक्त महाराष्ट्राची भूमिका आम्ही घेतलेली आहे आणि या टोलमध्ये या सगळ्यांचे हितसंबंध असल्यामुळं आज टोलच्या माध्यमातून राजरोसपणे लूटमार चालू आहे, वाटमारी चालू आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं ठग पेंढाऱ्यांचा बंदोबस्त करून शोषणमुक्त समाज निर्माण केलेला होता, परंतु आता टोलच्या माध्यमातून हे नवे ठग पेंढारे तयार झालेले आहेत आणि ते रस्त्यावरून जाणाऱ्या वाटसरूंना राजरोसपणे लुटतायत, त्याच्या विरोधात आमची ही भूमिका आहे. पश्चिम महाराष्ट्रातले कुठले स्थानिक मुद्दे असतील आजच्या सभेमध्ये? साखर उद्योगातल्या समस्या त्या सोडवण्यामध्ये पवार साहेबांना आलेलं अपयश. तुमच्या दृष्टीने या शक्तीप्रदर्शनाचं काय महत्त्व आहे? इचलकरंजी किंवा पश्चिम महाराष्ट्र हा भागच शक्तीप्रदर्शनासाठी का निवडण्यात आला? हे शक्तीप्रदर्शन नाहीच आहे, जनतेच्या मनात काय आहे त्याचं हे प्रेझेंटेशन आहे. आता भाकरी परतायची वेळ आलेली आहे हे प्रत्येक सामान्य माणसाच्या मनात आहे आणि ते करण्यासाठी सगळ्या विरोधकांनी एकत्रित येणं गरजेचं होतं आणि म्हणून ही महायुती तयार झालेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अमित पवारसह दिनेश दुखंडे, झी मीडिया, इचलकरंजी. झी 24 तास एक पाऊल पुढे.